नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण श्रीरामांसाठी प्रसादाची रेसिपी बनवणारे. श्रीरामांची आज आपली 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार असल्यामुळे आपण त्यासाठी प्रसाद बनवणारे. सर्व घरोघरी हा प्रसाद आता बनवला जाणार आहे. काहीतरी गोड बनवावे यासाठी मी ही जी रेसिपी बनवलेली आहे ती मुगाच्या डाळीचा हलवा बनवणार आहे मी. त्यासाठी मुगाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ मी भिजायला घातली होती. ती भिजल्यानंतर थोडीशी जास्त होते आणि 1 वाटी घातलेली मी. आणि ही जी डाळ आहे ही आपण 1/2 तास अगोदर भिजायला घालायची आहे. आणि आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी दळून घेणार आहे. आणि जी दळायची आहे ती थोडीशी आपल्याला रवाळसर दळायची आहे. आणि आपण नैवेद्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे गोड पदार्थ बनवू शकतो. आणि यासाठी मी हा मुगाचा शिरा बनवलेला आहे. बघू शकता असा आहे. असं आपण हे दळून घेतलं आहे. थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे रवाळसरच ठेवायचं आहे. थोडंसं तूप टाकायचं आहे. तुपामध्ये आपण आपले जे काजू बदाम आहेत ते भाजून घेणार आहे म्हणजे तळून घेणार आहे. त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे मी यामध्ये थोडंसं तूप घालून आता हे तळून घेणार आहे. आणि हे तळून झाल्यानंतर आपण हे साईडला काढणार आहे. खूप झटपटाने होतो हा मुगाचा हलवा. आता आपण हे जे आहे हे काढून घेणार आहे. डिशमध्ये मी हे काढून घेते. आणि आता या तुपातच आपण रवा, छोटी वाटी रवा आणि डाळीचं पीठ जे आहे ते पण आपण यामध्येच भाजून घेणार आहे. थोडासा रवा घालायचा आहे आणि थोडंसं डाळीचं पीठसुद्धा आपण यामध्ये घालायचं आहे. आता आपण हे जे आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. याने आपला जो मुगाचा हलवा असतो तो खूपच असा छान लागतो. यासाठी आपण यामध्ये थोडासा रवा आणि डाळीचं पीठ घालायचं जे त्याची टेस्ट छान लागते. आणि आपला जो हलवा असतो तो असा रवाळ असा लागतो. म्हणून आपण यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आणि रवा घालायचाच आहे. आता हे घातल्यानंतर आपण यामध्ये जे मिक्सरमध्ये मी ज्याची पेस्ट करून घेतली आहे, आपण डाळीची पेस्ट नाही म्हणायचं, थोडीशी रवाळ अशी करून घेतलेली आहे, ते दळून ते काय त्यामध्ये घालणार आहे आणि ते आपण परतून घेणार आहे. हे जे आहे हे आपण परतवण्याची यामध्ये खूप मेहनत असते. आणि नंतर आपण यामध्ये लगेचच 1 वाटी तूप घेतलं आहे मी. संपूर्ण 1 वाटी तूप घालायचं आहे आपण यामध्ये. बघू शकता असं संपूर्ण जे वाटीत आहे तेवढं तूप मी यामध्ये घालून घेतलं आहे. आता आपण हे पटपट असं परतून घेणार आहे. छान असं परतून घ्यायचं आहे आपण. ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण चांगलं 10 ते 15 मिनटं असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते परतल्यानंतर छान होईल. त्यातलं जे काही मॉइश्चर असतं ते निघून जाईल. अशा प्रकारे आपण हे असं परतून घ्यायचं आहे. आता हे जे आहे हे आपलं कमी गॅस करून मी हे छान असं परतून घेणार आहे. तोपर्यंत मी गॅसवर जे आहे त्यावर मी दूध तापायला ठेवणार आहे. असं परतून झाल्यानंतर थोडंसं कमी गॅस केला आहे एकदम. आणि आता दूध तापून घेणार आहे. गॅसवर मी दूध तापायला ठेवलं आहे. 1/2 लिटर दूध घातलं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं मी केशर घालणार आहे. केशरच्या 2 ते 3 काड्या घालायचे आहे. आणि जे साखर आहे ही सुद्धा मी यामध्येच घालून घेणार आहे. आणि साखरेचं सुद्धा आपल्या यात थोडंसं पाणी होणारच आहे त्याच्यामुळे याची क्वांटिटी वाढणार आहे. आता 1 वाटीभर मी यामध्ये साखर घालणार आहे. तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा घालू शकता किंवा कमीसुद्धा घालू शकता. तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही घालू शकता. मी 1 वाटीच घातली आहे. या दुधामध्ये आपली जी साखर आहे ती संपूर्ण विरघळून द्यायची आहे. म्हणजे आपलं दूध हे गरम झालं की मग आपण हे त्या शिऱ्यामध्ये टाकणार आहे. बघू शकता असा आपला हा मुगाचा जो हलवा आहे हा असा परतून झाला आहे. आणि यामध्ये आता आपण हे जे दूध आहे हे घालणार आहे मी.
होऊ शकता असं संपूर्ण मनुष्य हे जे आहे त्याचं ते निघून गेलेले आहेत. आता हे दूध आपण यामध्ये घालणार आहे. साखर आणि दूध मिक्स केलेलं आहे त्यामुळं आपण वरणं काही साखर घालणार नाही आहेत. संपूर्ण दूध मी यामध्ये टाकून देणार आहे. आणि आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे. गेटुळ्या होऊन द्यायच्या नाही आहे. आता हे सर्व असं मिक्स करून घेतलं आहे मी. बघू शकता तुम्ही चांगलं असं आपलं हे दूध आटेपर्यंत आपण हे चांगलं असं परतून घेणार आहे. खूप छान लागतो हा मुगाचा हलवा. तुम्ही करून बघा. आणि आपण देवाला सुद्धा हा नैवेद्य दाखवणार आहे. यासाठी मी हा लगेच बनवला आहे. मी आजच ही रेसिपी बनवली आणि लगेचच टाकली आहे. देवाला सुद्धा मी हा नैवेद्य लगेचच आज तयार केला आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण असं हे मिक्स करून घेतलंय. आणि आपण असं हे आपलं हे मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण हे करून द्यायचं आहे. आणि याची गेठोळी सुद्धा आपण होऊन द्यायची नाही. झटपट असं हलवत राहायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मी हे हलवून घेतलंय. आणि आता यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहे. वेलची पावडर घातल्यानंतर हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण यावर झाकणसुद्धा ठेवणार आहे. झाकण जे ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून त्याला वाफ बसेल आणि आपली जी डाळ आहे ती पण अशी झटपट शिजेल. म्हणून आपण यावर थोडंसं झाकण ठेवायचं आहे. 5-1 मिनटं झाकण ठेवल्यानंतर ना तो आपला मुगाचा जो हलवा आहे तो अशा प्रकारे तयार झाला आहे. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण जे काजू बदाम आपण जी तळलेली होती ती घातली आहे. आणि आपला हा प्रसाद तयार झाला आहे. बघू शकता श्रीरामांसाठी आपला हा प्रसाद तयार झाला आहे. आणि हा मी जो आहे हा मी पाटीत काढून घेते. बघू शकता तुम्ही त्याचे कसा आपला हात तयार झाला आहे. अशा प्रकारे मी हा देवासाठी तयार केला आहे. आणि हे जे आहे या डिशमध्ये मी काढून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही आपला जो मुगाचा हलवा आहे हा कसा तयार झाला आहे. आणि याच्या थोडंसं डेकोरेशनसाठी मी जे आहे ती काजू बदाम आहे ती वरनं लावली आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा आपला श्रीरामांसाठी नैवेद्य हा संपूर्ण प्रसाद जो आहे तो आपला हात तयार झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.